अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाचं विनम्र अभिवादन विविध कार्यक्रमांचं आयोजन माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी देशाची आदरांजली भारत दोन हजार तीस पर्यंत हरित वायू उत्सर्जनाचं प्रमाण पस्तीस टक्क्यांनी कमी करणार प्रकाश जावडेकर भारत पाकिस्तान यांच्या सामंजस्यपूर्ण वातावरणासाठी सीमापार दहशतवादाला पायबंद घाला सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला ठणकावलं आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज धर्मशाला इथं पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज एकशे सेहेचाळीसावी जयंती सत्य अहिंसा अस्तेय यांचा स्वतःच्या जीवनातून जगाला संदेश देणारे बापू भारताला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी अहिंसात्मक आणि असहकाराचा लढा पुकारणारे गांधीजी आत्मसंयमनातून सत्याग्रहाच्या धारधार शस्त्रानं ब्रिटिशांच्या बंदुकांनाही नमवणारे गांधीजी आणि ब्रिटिश राजवटीला भारत छोडोचा आदेश देणारे महात्मा गांधी अशा विविध रूपातल्या या राष्ट्रपित्याला आज देशभर आदरांजली वाहण्यात येते सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू महेश शर्मा तसंच भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली सत्य अहिंसा सविनय सर्वधर्म समभाव या विचारमूल्यांचं आचरण करून विविध आंदोलनं आणि चळवळींच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा दिली अशा या राष्ट्रपित्याची आज एकशे सेहेचाळीसावी जयंती आहे ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मातेची सुटका करण्यासाठी अहिंसेच्या मार्गानं सामाजिक चळवळी उभारून ब्रिटिशांना चले जाव करणारे महात्मा गांधी दोन ऑक्टोबरला गुजरात पोरबंदर इथं जन्म झालेल्या बापूजींनी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवली दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे गांधीजींच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळालं तिथं त्यांनी न्यायासाठी संघर्ष केला तिथून भारतात परतल्यावर एकोणीसशे सतरामध्ये मध्ये चंपारण येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलन केलं एकोणीसशे वीस बावीस मध्ये असहकार आंदोलन दांडी इथला मिठासा सत्याग्रह सविनय कायदेभंग एकोणीसशे बेचाळीस भारत भारत आंदोलन या साऱ्या चळवळींमुळे ब्रिटिश सत्तेला त्यांनी हादरवून सोडलं बापू केवळ राजकारणापुरती मर्यादित नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांचा प्रभाव होता स्वदेशीचा पुरस्कार करताना वस्तूंचं उत्पादन लोकांद्वारे त्यांच्या गरजेनुसार व्हावं असं त्यांचं म्हणणं होतं त्यातून गरीब श्रीमंत ही दरी मिटेल हा विचार होता त्यामुळे कालानुरूप गांधी ही केवळ व्यक्ती न राहता ती एक विचारधारा आणि कृती बनली देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली पण काळाच्या ओघात बापूजीचे विचार आजही अजरामर प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहेत राज्यातही आज गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विधानभवनात गांधी जयंती साजरी करण्यात आली परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आमदार नीलम गोऱ्हे यांच्यासह विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे आणि इतर अधिकाऱ्यांनी गांधीजींच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केलं मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि इतर अधिकाऱ्यांनीही पुष्पहार अर्पण केला नागपूरमध्ये राजभवन इथल्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विभागीय आयुक्त कार्यालयात गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमांना पुष्पहार वाहण्यात आला राज्यात शांतता आणि जातीय सलोखा कायम ठेवण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगातर्फे देण्यात येणाऱ्या महात्मा गांधी शांतता पुरस्कारासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची निवड करण्यात आली आहे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मुलुंड स्थानकावर खासदार किरीट सोमया यांनी आज स्वच्छता अभियान आयोजित केलं होतं शालेय विद्यार्थ्यांचाही यात सहभाग होता मुंबईतल्या कलिना इथं मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सुमारे सहा हजार मुंबईकर यात सहभागी झाले होते ज्येष्ठ नागरिक राजकीय क्षेत्रातले मान्यवर तसंच शाळकरी मुलं गतिमंद मुलांनीही यात सहभाग नोंदवला त्यांनी यावेळी दांडी मार्च केला या कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार सुनील शेट्टी धनराज पिल्ले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम एका स्वयंसेवी संस्थेनं आयोजित केला होता नाशिकच्या प्रबोधिनी ट्रस्टच्या अपंग मुलांच्या शाळेत गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बाबा आमटे सहकारी मुकुंद दीक्षित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जळगाव इथं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे अहिंसा सद्भावना यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वांना अहिंसा आणि सद्भावनेची सामूहिक शपथ यावेळी देण्यात आली नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता रॅली काढण्यात आली पंचवीस सप्टेंबर ते दहा नोव्हेंबर हा स्वच्छता पंधरवडा म्हणून नांदेड महानगरपालिका साजरा आहे यावेळी स्वच्छतेसंबंधी घोषवाक्यासह शहरातून रॅली काढण्यात आली औरंगाबादमध्येही गांधीजींच्या पुतळ्याला विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पांजली अर्पण केली धुळ्यात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला अहमदनगर जिल्ह्यातही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी स्वच्छता विषयक उपक्रम राबवण्यात आले भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची आज एकशे अकरावी जयंती जाज्वल्य देशभक्ती उच्च आदर्श आणि मूल्य अंगीकारणाऱ्या या थोर नेत्याला देशाची विनम्र आदरांजली भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशमधल्या मुघलसराय इथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांचं मूळ नाव लाल बहादूर श्रीवास्तव हरिश्चंद्र उच्च विद्यालय आणि काशी विद्यापीठात घेतलेल्या पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांना शास्त्री ही उपाधी मिळाली महाविद्यालयीन वर्षांमध्ये त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी गांधीजींनी आवाहन केलेल्या असहकार आंदोलनात भाग घेतला त्यासाठी त्यांना तुरुंगावासही झाला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतसेवक संघाशी संलग्न होऊन त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला त्यांनी केलेलं भरीव कार्य आणि त्यांची निष्ठा यामुळे जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर एकोणीशे चौसष्ट मध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान या पदावर ते विराजमान झाले पंतप्रधान पदाच्या अल्पकार्यकाळातही त्यांचं कार्य अतुलनीय होतं एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धात भारताच्या विजयात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली एकोणीशे पासष्टच्या प्रजासत्ताक दिनी त्यांनी देशाला दिलेल्या जय जवान जय किसान या मंत्राचा घोष आजही देशात निनादतोय साधीरहाणी उच्च जीवनमूल्य देशभक्ती प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठा अशा सद्गुणांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शास्त्रीजी शास्त्रीजींना पाहून मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचा प्रत्यय येतो अशाच या महान व्यक्तिमत्वाला मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं जय जवान जय किसान है है हिंदुस्तान जय जवान जय किसान हवामान बदल हा सध्या जगासमोर मोठा चिंतेचा विषय ठरल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे झारखंडमधल्या खुंटी जिल्हा न्यायालयात एकशे ऐंशी किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते कोळसा खाणीनं समृद्ध असलेल्या झारखंडनं हा सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वच्छ ऊर्जेप्रती सकारात्मक कार्य केल्याचे कल्चिगौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले दोन हजार बावीसपर्यंत एकशे पंचाहत्तर गिगावॅट नूतनक्षम ऊर्जेच्या उत्पादनासाठी भारत कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला स्वच्छ पर्यावरण रहावं यासाठी प्रयत्नशील असलेल्या महात्मा गांधीजींच्या जयंती दिनाचं औचित्य साधून हा प्रकल्प सुरू करणं म्हणजेच गांधीजींना खरीखुरी आदरांजली असल्याचं पंतप्रधान म्हणाले भारत दोन हजार तीस सालापर्यंत हरित वायू उत्सर्जनाचं प्रमाण पस्तीस टक्क्यांनी कमी करणार असल्याचं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज स्पष्ट केलं राष्ट्रीय निर्धारित योगदान म्हणजेच आय सी जाहीर करताना ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते दोन हजार पाचच्या उत्सर्जनाच्या पातळीपासून ही ते पस्तीस टक्के कपात असेल अशी माहिती त्यांनी दिली दोन हजार तीसपर्यंत अपारंपरिक स्रोतापासून चाळीस टक्के विद्युत निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आहे असंही त्यांनी सांगितलं पॅरिस इथं होणाऱ्या हवामान बदल विषयक आधी भारतानं ही घोषणा केली आहे हरितवायू उत्सर्जनाला फारसे जबाबदार नसलो तरीही हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात आपलं योगदान द्यायला भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे या निमित्तानं काल केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी पत्रकार परिषद घेऊन या अभियानाला यश मिळाल्याचं सांगितलं तसंच समाजात बदल दिसतोय असंही या अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे हे याचं वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं नवी दिल्लीत स्वच्छ भारत अभियानासाठी नरेंद्र मोदी स्वतः पुढे आल्यानंतर प्रत्येक नागरिक या अभियानात सहभागी झाला आणि देशभरात या अभियानाचा संदेश पोहोचला या अभियानांतर्गत खेड्यांमध्ये चार लाख चौसष्ट हजार सहाशे एक्कावन्न शौचालय बांधण्यात आली आहेत तर अकरा लाख ऐंशी हजार चारशे चौपन्न शौचालयांचं बांधकाम सुरू आहे या अभियानासाठी शहरी भागात अंदाजित सहासष्ट हजार नऊ कोटी अपेक्षित आहे परिसर स्वच्छ ठेवून देशाला स्वच्छतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणं हा या अभियानाचा उद्देश आहे विविध मंत्रालयांनी आणि राज्य सरकार ग्रामपंचायतींनीही या अभियानाला मोलाचं योगदान दिलं असल्याचं ते म्हणाले भारत आणि पाकिस्तान यांच्यात परस्पर सामंजस्य प्रस्थापित करायचं असेल तर सीमेकडील दहशतवादाला प्रथम आवर घालणं आवश्यक आहे त्यासाठी चतुस्सूत्रीची गरज नाही असं रोखोक प्रत्युत्तर भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या चतुस्सूत्रीच्या प्रस्तावाला दिला आहे त्या न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलत होत्या शांततेसाठी चर्चा आणि दहशतवाद या दोन्ही बाबी एकाच वेळी होऊ शकत नाहीत दहशतवादाला कोणत्याही धर्माशी जोडता येत नाही दहशतवादी कृत्य हे मानवतेच्या विरोधातील कृत्य असून दहशतवादाचं कोणीही समर्थन करू नये या शब्दात स्वराज यांनी भारतीय सीमेकडून पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशतवादी कारवायांचा निषेध केला मुली आणि महिला सक्षम झाल्या तरच समाज सक्षम होईल म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम हाती घेतली आहे त्या आपल्या भाषणात म्हणाल्या सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे राज्यातील नागरिकांना या सेवेअंतर्गत विशेषाधिकार देण्याचा आम्ही प्रयत्न केला असून आठ विभागांच्या सेहेचाळीस सेवा सामान्यांना घर बसल्या घेता येतील लवकरच या सेवांसाठीचे से मोबाईल ॲप्स देखील तयार केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली अमरावती जिल्ह्यातल्या वरुड इथं संत्रा निर्जलीकरण प्रक्रिया उद्योग तर मोर्शी इथं संत्रा रस प्रक्रिया केंद्र उभारायला मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त कृषी विभाग आणि कृषी मित्र या संस्थेच्या वतीनं वरुड इथं राष्ट्रीय कृषी आणि संत्रा महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते संत्रा उत्पादकांनी पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय शेती याची सांगड घालून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं संत्र्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्यातील दहा मोठ्या शहरांमध्ये संत्रा विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येतील आणि यासंदर्भात शासन लवकरच निर्णय घेईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी कृषीमंत्री एकनाथ खडसे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे आदी उपस्थित होते जनतेवर करवाढ आणि दरवाढ लागण्याऐवजी राज्य सरकारनं वर्षपूर्तीच्या कार्यक्रमावरचा खर्च टाळावा आणि तो पैसा गरजू शेतकऱ्यांसाठी द्यावा असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते सरकारी तिजोरीवरचा आर्थिक बोजा कमी करण्याकरता मंत्रिमंडळ बैठकीत काही वस्तूंवरच्या करात वाढ करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यात येत्या पाच आणि सहा तारखेला आंदोलन करणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनंही राज्य सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे दुष्काळी विभागाला दिलासा देण्यासाठी कर वाढीचा निर्णय घेतल्याचं सा सरकारनं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र या सा निर्णयाचा फटका सामान्य जनतेला बसणार आहे त्यामुळे सरकारची धोरणं शेतकरी हिताची नाहीत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे मुंबईतल्या राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते काल बोलत होते लोककलावंतांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी सोलापुरात आज जिल्हा वृद्ध लोककलावंत संघाची बैठक बोलवण्यात आली होती लोककलावंतांच्या आरोग्य विमा मानधन निवारा आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली वृद्ध लोककलावंतांना शासन देत असलेल्या पंधराशे रुपये मानधनात दुप्पट वाढ करावी हे मानधन वेळेवर मिळावं महाकडे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी आरोग्य विम्याचं संरक्षण मिळावं प्रवासासाठी मोफत पास मिळावा आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या राज्य सरकारनं लोककला जपणाऱ्या कलावंतांना दरवर्षी पुरस्कारांना सन्मानित करावं असं म्हणणं देखील मांडण्यात आलं शाहीर बापू पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला वाघ्या मुरळी जोगत्या पोतराज शाहीर अशा विविध लोककलांचे कलाकार उपस्थित होते मान्य होण्यासाठी यापुढे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला अवयवदानाचं महत्व पटवून देण्यासाठी नवी मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयानं आज वॉकेथॉनचं आयोजन केलं होतं वाशी रेल्वे स्थानक ते फोर्टिस रुग्णालय या दरम्यान झालेल्या या ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते हृदयरोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे डॉक्टर अन्वय मुळीक यांनी अवयदानाचं महत्व विषद केलं अचेत रुग्णाचे अवयव गरजूंना दान करण्याचं धारिष्ट रुग्णाच्या नातेवाईकांनी दाखवलं तर अनेकांना जीवनदान मिळू शकतं असंही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात काल चेतना सद्भावना रॅली काढण्यात आली होती दर्जेदार कापूस उत्पादक जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख पुन्हा निर्माण करण्याचं आवाहन यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी केलं जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली या रॅलीत विद्यार्थी भजनी मंडळी सहभागी झाली होती गुरुदेव सेवा मंडळ त्याग फाउंडेशन दीनदयाळ शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रेल्वे प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचं नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे त्यात काही ठिकाणी वेगमर्यादा वाढवल्यामुळे हो मेल आणि एक्सप्रेसचा प्रवास किमान पाच मिनिटांपासून अडीच तासांपर्यंत कमी होणार आहे गाड्यांच्या वेळांमध्ये झालेला बदल तिकिटांचं आगाऊ आरक्षण इंटरनेटद्वारे तिकिटांचं बुकिंग तात्काळ योजना पैसे परत करण्याविषयीची नियमावली गाड्यांचे मार्ग स्थानकांची अनुक्रमणिका याबद्दलची सर्व माहिती डब्ल्यू 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 डॉट इंडियन डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट संकस्थळाला आवाहन रेल्वे प्रशासनानं कलि आहे तसंच काही गाड्यांच्या नावांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे पनवेल दिवा मार्गावर एकतीस जानेवारी ते दोन हजार सोळापर्यंत डेमो सोडण्यात येणार आहे ही गाडी दिव्याहून संध्याकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी सुटून आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी पनवेलला पोहोचेल सांगली जिल्ह्यातील राजेवाडी धरणाच्या उजव्या कालव्याला राज्य सरकारनं अनुमती दिली आहे या कामासाठी नऊ कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पस्तीस वर्षांनंतर न्याय मिळाला आहे सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर माण नदी अडवून राजेवाडी धरण बांधण्यात आल ब्रिटिश राजवटीत उभारलेला हा प्रकल्प आजही भक्कमपणे उभा आहे डाव्या कालव्यातून म्हसवड आटपाटी आणि सांगोला तालुक्यातील काही गावांत शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे या धरणाच्या उजव्या कालव्याला मंजुरी मिळावी अशी मागणी गेल्या पस्तीस वर्षांपासून सुरू होती त्यामुळे शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू होता भाजपच्या शेतकरी आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे शिष्टमंडळ नेलं त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला नऊ कोटी रुपये मंजूर निधीपैकी चार कोटी ऐंशी लाख रुपये या कामासाठी वर्ग झाले आहेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त काल दुपारी आझाद मैदान ते गेटवे ऑफ इंडिया या दरम्यान व्यसनमुक्तीसाठी रॅली काढण्यात आली होती या रॅलीसाठी तरुण पिढी रस्त्यावर उतरून मुंबईकरांना व्यसनमुक्तीचा संदेश देत होती निर्व्यसनी महाराष्ट्र सक्षम महाराष्ट्र असं यावेळी सांगण्यात आलं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई विद्यापीठ एसएनडीटी महिला विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय नशामुक्ती अभियान यांनी एकत्रितपणे ही रॅली आयोजित केली होती मुंबईतील पन्नास महाविद्यालयांनी या रॅलीत सहभाग घेतला होता मुंबई दूरदर्शन केंद्राचा आज त्रेचाळीसावा वर्धापन दिन या वाहिनीवरील त्यावेळेचे सर्व कार्यक्रम कृष्णधवल होते आणि केवळ दोन तासच या केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होत असत जुन्या हिंदी चित्रपटगीतांचं प्रसारण असणारा छायागीत हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता त्यानंतर गजरा ज्ञानदीप प्रतिभा आणि प्रतिमा फूलखिले हे गुलशन गुलशन नाट्यावलोकन कामगार विश्व अमृत मंथन आमची माती आमची माणसं हास परिहास साप्ताहिकी अशा या केंद्राची निर्मिती असलेल्या दर्जेदार कार्यक्रमांनी मुंबई दूरदर्शनला आपली वेगळी ओळख मिळवून दिली पंधरा ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी या केंद्रावरून स्वतंत्र मराठी वाहिनीच्या प्रसारणाला प्रारंभ झाला त्यावेळी डीडी टेन असं या वाहिनीचं नाव होतं पाच एप्रिल दोन हजार रोजी सह्याद्री वाहिनी असं तिचं नामकरण करण्यात आलं राज्यात एकाच वेळी सर्वत्र प्रसारित होत असलेली ही एकमेव एक वाहिनी आहे या वाहिनीवरून रोज पाच वार्तापत्र प्रसारित होतात आजही संध्याकाळी सात आणि रात्री साडेनऊच्या बातम्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत आजच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून झटपट बातम्या रोज दुपारी अडीचच्या च्या बातमीपत्रात सुरू करण्यात येत सह्याद्री वाहिनीनं गेलं वर्षभर प्रत्येक रविवारी दुपारी दीड वाजता स्वच्छता वार्तापत्र प्रसारित आहे पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ औरंगाबादमध्ये कालपासून सुरुवात झाली या स्पर्धेचं उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेते अभिजित यांच्या हस्ते औरंगाबादमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालं तब्बल वीस वर्षांनंतर होत असलेल्या या बुद्धिबळ देशभरातल्या एकूण बेचाळीस विद्यापीठातले चारशे खेळाडू सहभागी झाले आहेत शिवाजी विद्यापीठ भारती विद्यापीठ एसएनडीटी मुंबई विद्यापीठ अशा राज्यातल्या विविध विद्यापीठांमधल्या खेळाडूंमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे या स्पर्धेमुळे देशभरात बुद्धिबळ या खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हायला मदत होईल असं अभिजित कुंटे यांनी सांगितलं ते चार ऑक्टोबर असे दिवस ही स्पर्धा होणार आहे भारताच्या दौऱ्यावर आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ धरमशाला इथं आज भारतीय संघाशी टी ट्वेंटी सामन्यात दोन हात करणार आहेत दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय असंघाकडून हो दक्षिण आफ्रिकेला पराभूत व्हावं लागल्यामुळे आजच्या सामन्यात भारताचं पारडं जड वाटतंय कसोटी सामन्यातून निवृत्त झालेला भारताचा अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आजच्या सामन्यात खेळत आहे ही भारतासाठी जमेची बाजू आहे तीन टी ट्वेंटीसह हो दक्षिण आफ्रिकेचा संघ या दौऱ्यात पाच एकदिवसीय सामनेही खेळणार आहे पुढल्या वर्षी भारतात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी दोन्ही देशांसाठी हा दौरा महत्वाचा ठरणार हवामान मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी काल रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्री गारांसह जोरदार पाऊस झाला त्यामुळे पिकांचं नुकसान झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळीही पाऊस झाला नागपुरात देखील पाऊस झाला उस्मानाबाद जिल्ह्यात वीज कोसळून दोन ठार तर पाच जण जखमी आहेत कोकणात तसंच मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ आहे येत्या चोवीस तासात राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाचं विनम्र अभिवादन विविध कार्यक्रमांचं आयोजन माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी देशाची आदरांजली भारत दोन हजार तीस पर्यंत हरितवायू उत्सर्जनाचं प्रमाण पस्तीस टक्क्यांनी कमी करणार प्रकाश जावडेकर भारत पूर्ण पाकिस्तान यांच्या सामंजस्यपूर्ण वातावरणासाठी सीमापार दहशतवादाला पायबंद घाला सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला ठणकावलं आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज धर्मशाला इथं पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर पण त्यापूर्वी पाहूयात लगेचच झटपट बातम्या